निघते मी. जायलाच हवं. अरे असं काय करतोयस? बाबा एव्हाना घरी आले असतील ना. सांग, बस मिळायला उशीर झाला. तसंही घरी जाऊन काय करणार आहेस? नेहमीप्रमाणे नकार तर ऐकायचा आहे. ते सगळं ठीक आहे रे, पण मला आता बाबांची ओढा तर नाही पाहावत. दरवेळेस नवीन स्थळ आलं की बाबा नव्या उमेदीने जाऊन त्यांना भेटतात, मुलाकडची माणसं मागणी करतात, आणि मग माझ्या शक्ती बाहेरच आहे असं म्हणून बाबा तिकडनं निघून येतात. ए, तू काय एवढी नर्वस होतीस? आणि हे सगळं आपल्या पथ्यावरच पडतंय. अरे पण बाबांना होणारा मनस्तापाचा तू काही विचार करणारच की नाही जयंता? ही मुलं सुद्धा अशी असतात ना, हुंडा नकोच पण खोलीसाठी पागडी भरा किंवा मग मुलीच्या अंगावर सोनं घाला, दोन्हीकडचा खर्च बस. शिवाय मानपान करणी, 50-60 जणांचं वऱ्हाडाचं जाणं येण्याचं भाडं, बाकी काहीही नाही. कधी कधी मला असं वाटतं ना अशा लोकांना पायदळी तुडवावं. पण मला मात्र काही नको. हा, आता राहण्यासाठी एखादी खोली मिळाली तर चालेल. आता मी निघतेच. काय गे, तुला ना सेन्स ऑफ ह्युमरच नाही. आणि तुला प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेण्याची फार वाईट सवय. तसं नाही गे, पण तूच सांग, या परिस्थितीत आपण दुसरं काही करू शकतो का? हो, करू शकतो. आपण लग्न करू शकतो. मला आधी वाटायचं की कशाला उगाच घाई करायची. बाबांच्या जितकं उपयोगी पडता येईल तितकं बरं. पण आता वाटतं बाबांना सगळं सांगून टाकावं. अरे आत्तापर्यंत सगळं ठीक चाललं होतं म्हणून बरं आहे रे, पण उद्या समोरून होकार आला तर? हे बघ दक्षा, आजवर अनेक स्थळांनी तुला नकार दिला, काही स्थळांना तुझ्या वडिलांनी नकार दिला, आणि समजा तू म्हणतेस त्याप्रमाणे झालंच तर तू नकार दे. त्यामुळे तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाला कसोटीही लागेल. हे वाद आपले नेहमीच आहे. मी निघते, मला उशीर होतो. हे बाय द वे, मी तुला सांगायला विसरलो, उद्या 2 दिवसाकरता मी गावाला चाललो. मी आलो की तुला फोन करेन. 2 दिवस बर, निघते मी. बाय बाय. दक्षा, ही काय वेळ झाली घरी यायची? अगं किती वेळा मी तुला सांगितलं की ऑफिस सुटल्यावर ताबडतोब घरी यायचं म्हणून. बाबा ते बसमुळे. हे बघ, मला काही सांगायची गरज नाही. उद्या तू सासरी गेल्यावर तुझे हे नखरे ते खपून घेणार नाहीत, समजलं? बघतेस काय माझ्याकडे? हा अगं, तुला त्यांनी पसंत केली आहे. हो अगं, एकुलता एक मुलगा, शिवाय डबल ग्रॅज्युएट, मासिक उत्पन्न 50,000 रुपये, शिवाय भला मोठा फ्लॅट मालकी हक्काचा, आणि गाड्या वगैरे काय विचारू नकोस तू. हे बघ कार्ड आहे माझ्याकडे, मी दाखवतोय. बघ किती कन्सर्न त्याच्या नावाती. बघ, बॉम्बे, गोवा, इवन लॉस एंजेलिस, आणि टेलिफोन नंबर्स.